विद्यापीठात दीक्षांत समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना बोलवण्यासाठी तीव्र हालचाली सुरू झाल्या असून डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा समारंभ पार पडणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर दिगंबर नेटके यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यावर्षी पार पडणाऱ्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं असून त्या दृष्टीनं विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं प्रधानमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला असून प्रधानमंत्री कार्यालयानं यासंबंधी सविस्तर माहिती मागवली आहे. आपण त्यांना पाठवली असल्यानं लवकरच त्याबद्दल प्रधानमंत्री कार्यालयाचं उत्तर मिळेल व डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दीक्षांत समारंभ पार पडणार असून याकरिता आतापर्यंत 2,500 ते 3,000 विद्यार्थी दीक्षांत समारोहासाठी आपली पदवी प्राप्त करण्याच्या उद्देशानं नोंदणी केली आहे आणि या नोंदणीसाठी विद्यापीठानं 21 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना मुदत वाढही दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याविषयी विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉक्टर दिगंबर नेटके यांनी माहिती दिली आहे. गेल्या मार्च एप्रिल 2016 मध्ये झालेल्या परीक्षांच्या पदवीदान समारंभाचा येणाऱ्या डिसेंबर मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. त्यांनी आपल्या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभाचा जो कार्यक्रम असतो त्याची रूपरेषा आणि कार्यक्रम पत्रिका मागवलेली आहे. आपण ती त्यांना PMO ऑफिसला पाठवलेली आहे आणि ते या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा विद्यापीठाकडनं आहे.